हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनअकॅडमी एमपीएससी. मी डॉक्टर अक्षया रानडे. आज आपण एका डायनामिक पर्सनॅलिटीशी भेटणार आहोत. प्रेमा पाटील मॅम, ज्या असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून सध्या कार्यरत आहेत, 10 वर्षांचा त्यांचा पोलीस खात्याचा अनुभव आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी या काळामध्ये सांभाळलेल्या आहेत. त्यांच्याशी भेटताना आपण आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की त्यांच्या पर्सनॅलिटीचे अनेक पैलू आज आपल्याला उलगडून बघायचे आहेत. म्हणजे फक्त प्रशासकीय सेवेमध्ये त्या काम करतात असं नाही, त्याच्याच बरोबर सध्या त्या 2019 भारताच्या मिसेस युनिव्हर्स म्हणून निवडल्या गेल्यात आणि चायना इथे झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्या फायनलिस्ट होत्या. सो चला भेटूया प्रेमा मॅम यांना. हॅलो मॅम, वेलकम टू अन अकॅडमी. तुमचं खूप खूप स्वागत अन अकॅडमी मध्ये आणि आज आमच्या विद्यार्थ्यांना तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला विचारते की तुमच्या पर्सनॅलिटीचे अनेक आस्पेक्ट आम्हाला आज तुमच्याकडनं ऐकायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पोलीस अधिकारी म्हणून काम करताना आणि इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे त्याच्यामध्ये, एक मुलगी म्हणून तुम्ही काय चॅलेंजेस फेस केले? पहिला चॅलेंज असं होत की इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा आता कुठे मुलींचा ह्या क्षेत्राकडे येण्याचा संख्या वाढलेली आहे. तर पोलीस स्टेशनला खूप रेअर लेडी ऑफिसर्स असायचे. तर 2011 जेव्हा माझी पोस्टिंग झाली होती तर मी एक लेडी ऑफिसर म्हणून त्या पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच गेले होते. म्हणजे पहिलीच एक लेडी ऑफिसर त्या पोलीस स्टेशनला आले होते. म्हणजे एवढ्या सर्व मेल ऑफिसर्स किंवा कर्मचारी म्हणा तर त्यांच्यामध्ये आपण राहणं तर थोडस एक फिलिंग राहतेच की लेडी ऑफिसर. आणि अशा बऱ्याच अडचणीही असतात की ते आपण शेअर करायला कोणीतरी लेडी असेल तर आपण त्याच्याबरोबर शेअर करू शकतो. पण एक नंतर कर्मचारी म्हणून एक 4-5 लेडीज होते पण त्यांची कामाची पद्धत वेगळी असणार. त्यांना वेगळं काम असायचं, मला वेगळं असायचं. किंवा नाईट शिफ्ट मध्ये असताना आपल्याला आपले जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यासोबत जातानाच म्हणजे एक चॅलेंजेस आपण म्हणू शकतो. रात्री अपरात्रीचा प्रवास वगैरे असणं म्हणजे पोलीस म्हणून असलं काय पण एक स्त्री म्हणून तो एक नेहमी भीती असायची. पण आता जसे संख्या वाढत आहे किंवा फॅसिलिटीज पण वेगवेगळ्या आता प्रोव्हाइडेड होतात त्यामुळे आता तो तसा अनुभव नाही आहे. पण पहिलं एक वर्ष असं होतं मला. आणि पहिल्यांदाच मी पण माझं गाव सोडून मुंबईला येण्याची पण पहिलीच वेळ असल्यामुळे कदाचित ती एक अस्वस्थता किंवा एक भीती माझ्या मनामध्ये असेल. पण त्याचबरोबर चॅलेंज म्हणण्यापेक्षा मी असंही काही काही लेडीज रात्रीला जेव्हा मी ड्युटीवरती असते आणि त्या कंप्लेंट्स वगैरे घेऊन येणार तर मला पाहिल्यानंतर त्यांच्यावरती एक समाधान किंवा एक आहे ना रिलॅक्स होऊन जायचं की चला कोणीतरी एक लेडी ऑफिसर तिथे बसलेली आहे तर आपण तिच्या समोर आपली जे काही कंप्लेंट आहे तर ते आपण सांगू शकतो. आणि त्याचबरोबर जर ती एका मुलीची आई असेल तर ती म्हण तिच्याकडून असं एक्सप्रेशन यायचं की मॅम मला खूप बरं वाटतं आहे, मी माझ्या मुलीला तुम्हाला भेटायला घेऊन येईन. कारण एक पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी एक लेडी ऑफिसर अशी बसलेली आम्ही पाहतोय, आम्हाला खूप छान वाटत आहे. तर ते पण एक चांगली फिलिंग किंवा तो एक वेगळा कॉन्फिडन्स आणि आपल्यामध्ये देत होता की आपलं असणं एखाद्या स्त्रीला जी कंप्लेनंट आहे जी तक्रार घेऊन आलेली आहे तिला नुसतं माझं अस्तित्व तिथलं सुद्धा थोडस रिलीफ करून जायचं. तर त्यानंतर म्हणजे थोडस एक वेगळा कॉन्फिडन्स येत गेला. बरोबर. पण आता प्रत्येक क्षेत्रात आजकाल मुली काम करतायत, त्यांच्या ड्युटीज पण रात्रीच्या असतात किंवा वेगवेगळ्या आवर्स मध्ये असतात, त्यांना त्या काळात प्रवासही एकटीने करायला लागतो. तुम्ही सेल्फ डिफेन्स बद्दल एक पोलीस अधिकारी म्हणून आणि सेल्फ डिफेन्स मधला एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल की मुलींनी काय केलं पाहिजे? यावरती तर मी बरेचसे वर्कशॉप्स पण घेतले होते आणि सध्या मी स्कूल्स कॉलेजेस मध्ये पण जात होते हे कोविडचं सिच्युएशन येण्याआधी. तर त्यांना मी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला अलर्टनेस
की आपण प्रत्येक वेळी इतकं अलर्ट असायला पाहिजे, कारण आपले एक निष्काळजीपणा आपल्यावरतीच उलटू शकतो. त्यामुळे मी प्रत्येक वेळी सांगायचं, आणि आपल्याकडे सेल्फ डिफेन्स म्हणजे फक्त हातपाय चालवणं एवढंच नाहीये, पण तुमचे सेन्सेस जरी तुम्ही अलर्ट ठेवले, तुम्ही अवेअर असाल त्या प्रत्येक सिच्युएशनला, तर तुम्ही त्याचा नक्कीच मुकाबला करू शकतो. रात्रीची वेळ असते, अपरात्रीची वेळ आहे. मी स्वतः ट्रॅव्हल करते, पण मी काही काही रूल्स फॉलो करतो की जसं मी ऑफिसमधून निघालीये तर घरी एक फोन करून देणार की मी असं अशी येत आहे, एक येत आहे किंवा मी कोणाच्या सोबत येत आहे. ही आपली जबाबदारी आहे, म्हणजे घरच्यांची पण जबाबदारी आपल्यावर, पण आपली स्वतःची जबाबदारी आपल्यावरच आहे. तर हा एक कॉल करणं, किंवा एखाद्या वेळेस मला असं वाटतंय की खूप रात्र झालेली आहे, मी एका टप्प्यापर्यंत मला सोबत कोणाची तर हवी आहे, तर मी ऑफिसमध्ये 3-4 लोकांच्या समोर सांगेन की ह्या ह्या व्यक्तीने माझ्यासोबत प्लीज इथपर्यंत यावं. म्हणजे कसं, एक तो 3-4 लोकांच्या समोर सांगितल्यामुळे त्या लोकांनाही माहिती आहे की माझ्यासोबत कोणती व्यक्ती गेलेली आहे. तिसरी गोष्ट असं, जेव्हा आपण आपल्यासाठी ओला उबेर अशा ऍप्स आहेत ज्याच्या थ्रू आपण कॅब बुक करू शकतो, तर रात्रीची वेळ आलीच तर आपण अशा कॅब्स बुक कराव्यात, आणि त्याची माहिती आपल्या कोणीतरी नातेवाईक किंवा मित्रांकडे शेअर करावी की मी असं असं चाललेले आहेत. परत कॅबमध्ये बसल्यानंतर किंवा रिक्षा आपण जर सपोज केली असेल तर रिक्षामध्ये बसल्यानंतर आपण कोणती माहिती आपल्या अनअवेअरनेसमुळे सेंड करतोय याची काळजी घेतली पाहिजे. आपण फोनवरती चुकून अशी माहिती देत असतो की मी एकटीच आली आहे, मी घरात कोणी नाही वगैरे, तर अशा ज्या गोष्टी असतात बोलणं आपलं, हेच अवेअरनेस आहे की आपण त्या व्यक्तीला आपल्या बद्दलची माहिती सांगत आहे. त्यापेक्षा तुम्ही प्रिटेंड करा की तुम्ही कोणाला तरी कॉल केलेला आहात, आणि तुम्ही त्याची माहिती सगळी द्या की ह्या ह्या नंबरची रिक्षामध्ये मी बसलेली आहे, मी ह्या रोडवरून पास होत आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट मी असं सांगते की समजा आपण एखाद्या रिक्षामध्ये बसलो, सपोज की आपण एखाद्या ऍप थ्रू बुक केली नसेल, आपण जनरल टॅक्सी वगैरे हायर केली आणि आपण त्याच्यामध्ये बसलो, तर आता आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, आपल्याकडे मॅप असतो, तर आपलं लोकेशन, समजा आपण ज्या लोकेशनला जातोय तिथलं आपल्या लोकेशन माहित असेल. कारण मी स्वतः हे फॉलो करते, कारण बऱ्याच वेळा असं होतं की शॉर्टकट म्हणून कदाचित आपल्याला माहिती असलेल्या रोडवरून सुद्धा ट्रॅक वेगळा घेऊन रिक्षावाले आपल्याला त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतात. पोहोचतो त्यांचा शॉर्टकट असतो, आपल्याला माहित नसतं. पण अशा वेळी आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की इथून सुद्धा रोड येत असताना तुम्ही या साईडला काय घेत आहात, तर त्याला समजलं पाहिजे की तुम्हाला तो रस्ता माहित होता किंवा. त्यामुळे हे खूप अशा गोष्टी आहेत की आपण या म्हणजे लक्षात नाही येत की आपण हे सर्व करू शकतो वगैरे. आणि लास्ट पर्याय तुमच्याकडे 100 नंबर आहेत. जर समजा तुम्हाला त्यातून कुठेही भीती वाटत असेल, रात्रीचा प्रवास करत आहेत, पोलीस नक्की तुमच्या मदतीला येतात, आणि आहेत सुद्धा अशी पथकं आपण तयार केलेली आहेत की जर लेडीजना भीती वाटते, रात्रीचं एअरपोर्ट फ्लाईट लेट असतात, एअरपोर्टवरून जात आहात, तुम्हाला वाटत आहे तर तुम्ही कॉल करून देऊ शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हँडल करू शकता. हां, मार्शल आर्ट शिकणं वगैरे पण आहे, तर मार्शल आर्ट शिकू शकतो. नाही तेवढं शिकता आलं तर ऍटलीस्ट आपण अशा 5-6 टिप्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण स्वतःचं संरक्षण करू शकतो. जर इन केस आपल्यावरती हमला झाला असेल, हल्ला झाला असेल, तर आपल्याकडे नेहमी सेफ्टी पिन्स असतात, आपल्याकडे बॅग असते. अशी कोणती लेडी नाही की ती पर्स किंवा बॅग न घेता बाहेर पडत असेल, तर बॅगचा जोराचा पंच सुद्धा पुढच्या व्यक्तीवरती एक करत आहे. किंवा अशा 1-3-4 मूव्ह आहेत की ज्याच्यामुळे आपण पुढच्या व्यक्तीला सुद्धा म्हणजे पाडू शकतो वगैरे. म्हणजे शक्ती नसली तर युक्तीने आपण नक्कीच त्याचा पराभव करू शकतो. तसे थोडे थोडे टिप्स आहेत ज्या मी सांगत राहत असते. बरोबर, खूप महत्वाची गोष्ट आहे ही. आणि एस्पेशली कोविडच्या काळात अशा बातम्या आपण ऐकतोय की डोमेस्टिक व्हायलन्स जो आहे तर त्याचा प्रभाव खूप जास्त वाढलेला आहे. तर पोलीस खात्यात काम करताना तुमचा अनुभव याच्याशी रिलेटेड आहे का, की खरंच असं होतंय का? आणि असं होत असेल तर एक शेजारी म्हणून सुद्धा आम्ही काय करायला पाहिजे, किंवा त्या घरात जर एखादी स्त्री हे सहन करते तर तिने काय करायला पाहिजे? हो, डोमेस्टिक व्हायलन्स शक्य असेल तरी होतच राहत आहेत.
आणि हो कोविडच्या ह्याच्यामध्ये पण आमच्याही असं निदर्शनास आले की डोमेस्टिक व्हायलन्स हा वाढतो आहे. तर त्याच्यामध्ये माझं असं म्हणणं असेल की एखादी गोष्ट आपण सहन करायला लागलो तर पुढच्या व्यक्तीला वाटतं की ते बरोबरच करत आहेत आणि आपण पण सहन करण्याचं मीन्स सहन करतच राहतो. तर मला असं वाटतं की पहिली जेव्हा गोष्ट होते तेव्हाच आपण कुठेतरी त्याला रोखलं पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर जर अशी गोष्ट वारंवार होत असेल तर तुम्ही नक्कीच पोलिसांची मदत घेऊ शकता किंवा शेजारी म्हणून सुद्धा ना तुम्ही कधी कधी असं होतं की नवरा बायकोंच्या भांडणामध्ये आपण पडायला नको किंवा एखाद्याचा फॅमिली मॅटर, पण त्याच्यामध्ये जर ती व्यक्तीवरती खूपच अन्याय होत असेल तर तुम्ही एक नागरिक म्हणून तुम्ही तशी कंप्लेंट देऊ शकता की इथे इथे असा त्रास होत आहे. मग त्याच्यानंतर मग जसा कायदा असेल ज्या पद्धतीत त्यांचा गुन्हा असेल त्याप्रमाणे मग त्यांना ट्रीट करता येऊ शकतं. प्रेमा मॅम, तुमची पर्सनॅलिटी डायनामिक आहे आणि तुमच्याकडनं अनेक मुली काय मुलं सुद्धा तुमच्याकडनं इन्स्पिरेशन घेतच असतील, पण तुम्ही कोणाकडनं इन्स्पिरेशन घेता किंवा तुम्ही जेव्हा स्वप्न बघता तेव्हा ती तुमची स्वप्न तुम्ही कशी ठरवता? हे बघा, जेव्हा मी पोलीस खात्यात आले तर त्याच्यासाठी फक्त एकच व्यक्ती होती की जिच्यापासून मी ते इन्स्पिरेशन घेतलं आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच लेडीज असतील ज्या पोलीस खात्यामध्ये येण्यासाठी त्या व्यक्तीचा आदर्श घेतला असेल. किरण बेदी या मॅम शिवाय दुसरं नाव सुद्धा समोर येणार नाही. पण जर त्याच्या पुढे म्हणलं तर प्रत्येक गोष्ट आपण आहे ना प्रत्येक व्यक्तीकडून शिकत असतो. म्हणजे वेगवेगळ्या अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून आपल्याला ते इन्स्पिरेशन मिळत जातं. त्यामुळे मला असं होतं की मला ना ऑटोबायोग्राफीज किंवा बायोग्राफीज असते ना ते वाचण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. त्यामुळे ना एक इन्स्पिरेशन आपोआप मिळत जातं कारण त्या लोकांनी कसं स्ट्रगल केलेलं असतं. म्हणजे एपीजे अब्दुल कलाम सरांचं जर पुस्तक वाचल्यानंतर की लोकांना किती स्ट्रगल असतं किंवा त्याच्या अशी सिच्युएशन येते ज्याच्यामध्ये आपल्याला दोन करिअर्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक करिअर चूज करायचं आहे त्यावेळेस आपलं डिसिजन कसं असायला हवं. किंवा एक साधं आपण जर सुधा मूर्तींचं वाचलं तर एक स्त्री म्हणून कसं त्यांनी स्ट्रगल केलं ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांना कसं हे करावं लागलं. तसे वेगवेगळे व्यक्ती असतात जे मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये ते इम्पॅक्ट करतात. हे तर मोठे झाले, त्याचबरोबर आपली आई सुद्धा माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशन राहते किंवा घरातली हर एक व्यक्ती, मुलगा सुद्धा राहतो की तो मला ज्या पद्धतीने सपोर्ट करत आहे इतकं लहान असून त्याचा समजूतदारपणा. तर हर एक व्यक्ती किंवा हर एक सिच्युएशन असते की जी इम्पॅक्ट करते जी इन्स्पिरेशन देत राहते